कास्ट वंदर ओडी नहीं है गुजरवडी संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित करते रेनावळी संघाला फलंदाजीसाठी. वाई पश्चिम यस लेट्स प्ले वाई पश्चिम टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा शरद कुंढळकर सज्ज फलंदाजी मार्गवरती. पहिला चेंडू ब्लास्ट केलाय डीप स्क्वेअर ले खाली आणि किती मोठी चूक या ठिकाणी होते. चार धावा मिळत आहेत परंतु शरद कुंडळकरची झेल होती हे विसरून चालणार नाही. तर नक्कीच आपण चर्चा करूया गोलंदाजी मार्क वरती. दत्ता आणि हरीश नॉन स्ट्रायकर एंडला आहे. हरीश देखील तितकीच चांगली साथ शरदला जर आपण पाहिलं याच मैदानावरती गतवर्षी म्हणजे अलीकडे 15 दिवसा अगोदर शरदने चांगली फलंदाजी केली. हर्षने देखील चांगली फलंदाजी केली होती. हरीशने देखील चांगली फलंदाजी या मैदानावरती केली होती. म्हणजे सुरुवातीला चांगला फ्लो आणि चांगली फलंदाजी करण्याचं तंत्र या दोन फलंदाजांकडे आहे. यस अफलातून गोलंदाजी मी म्हणेन. कौतुक करेन या खेळाडूचं कारण शरद सारख्या मोठ्या फलंदाजाला याने बांधून ठेवलं. पहिल्या चेंडूवरती नक्कीच विकेट होती परंतु क्षेत्ररक्षकाची साथ तिथे मात्र गोलंदाजाला लाभली नाही. सुदैव फलंदाजाचं होतं दुर्दैव गोलंदाजाचं होतं. परंतु आत्तापर्यंत दोन चेंडूवरती मी म्हणेन शरदला फसवलंय या दत्ताने. शपलवून आता मात्र फाईन लेग रिझन मध्ये चेंडू सीमा रेषा तोडून फोडून भेदून जातोय चार धावांसाठी. धावफलकावरती आम्ही जातो. आठ धावा या धावफलकावरती मित्रांनो लागल्या आणि सातत्याने आपण चर्चा करतोय या स्पर्धेबद्दल. अतिशय चांगल्या आयोजनाखाली ही स्पर्धा उभी राहिली. तब्बल मित्रांनो 8 महिन्याचा काळ उलटला कोविड-19 चा. अजूनही कोविड-19 संपलेला नाही. सर्वांनी काळजी घ्या सुरक्षित राहा. संपूर्ण जगाला या कोविड-19 ने आपण पाहिलं की निस्त नाबूद करून टाकलं. जनजीवन विस्कळीत केलं आणि तिथून पुढे आपण पाहिलं की लॉकडाऊनचे टप्पे पाहिले अनलॉक अनलॉक होत गेले आणि त्यानंतर मात्र या स्पर्धा उभ्या राहिल्यात. पुन्हा एकदा तुम्ही आम्ही या मैदानाच्या दिशेने आलो. खेळाडू खेळताना दिसत आहेत. प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. म्हणजे एका माळेमध्ये आपण गुंफलेलो आहेत. ती माळ म्हणजे क्रिकेटची मित्रांनो. दत्ता निघतोय. यस बॅकफूटचा पंच आहे. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेरचा चेंडू सीमारेषा पलीकडे चार धावांसाठी. यस नो बॉल आहे चार धावांसाठी. फेकी नो बॉल आहे. या ठिकाणी पॅनल्टी दोन धावांची असेल. नो बॉलची एक आणि चार धावा अशा सात धावांकित केल्या जातील. या चेंडूवरती सात धावांकित केल्या जातील आणि गोलंदाजाला आळा असेल संपूर्ण स्पर्धेमध्ये. पंधरा धावा धावफलकावरती आहेत. नक्कीच थोडासा आज शरद मात्र अडखळत खेळतोय परंतु विकेट मिळवणं खूप महत्वाचं आहे गुंजरवडी संघासाठी. शपलवून खेळलेला फटका क्षेत्ररक्षक आहे. डीप स्क्वेअर लेग फेक केली जाईल. एक धावा अंकित होते. नक्कीच जर शरद पहिल्या चेंडूवरती बाद होतो तर मात्र नक्कीच थोडंसं चित्र वेगळं पाहायला मिळाल्याचं. धावसंख्या कमी पाहायला मिळाली असते.
परंतु कुठेतरी पहिली झेल सुटली आणि त्याचा मोबदला संघाला चुकवावा लागतोय. आणि ज्याच्या वेळेस आपण चर्चा करतोय की झेल सुटल्यानंतर त्या त्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केलेली आहे क्रिकेटमध्ये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका फर्सला, वाईडिश लॉंग ऑन त्याच्या खाली, दोन क्षेत्ररक्षकांमध्ये झुंबड उडाली, दोन धावा अंकित केल्या. धावफलकावरती आम्ही जातो, 17 धावा धावफलकावरती लागल्यात, माफ करा 18 धावा या धावफलकावरती लागल्यात आतापर्यंत. 18 धावा आहेत, पहिले संपला, पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकासाठी दोन गोलंदाज उपयोगात आणले आणि या दोन गोलंदाजांनी मिळून 18 धावा खर्च केल्या. मॅच आपल्या समोर आहे, गुंजारवाडी वर्सेस रेनावळी अशी मॅच. दोन्ही संघांनी एक एक मॅच जिंकलेली आहे, ही मॅच दुसऱ्या फेरीची आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज उभा राहिलाय, गोलंदाज अमोल गोलंदाजी मार्क वरती सज्ज. चला तर जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र अमोल निघतोय या शरद कोंढळकर साठी. यस, इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. नक्कीच मी कौतुक करेन गुंजारवाडी संघाच्या खेळाडूंचं, गोलंदाजचं अक्षरशः मी कौतुक करेन, कारण कोणतीही रूम देण्याचा प्रयत्न नाही, मोठा फटका खेळून देत नाही, रोख ठेवलीये. नक्कीच चौकार आले परंतु अद्यापही षटकार खेळू दिलेला नाही, कारण या दोन खेळाडूंची ओळख षटकारांसाठी आहे आणि त्याच फटक्याला रोखण्याचं काम या गोलंदाजांनी केलंय. चला स्पीड अप घ्या दोन्ही संघ, वेळ घेऊ नका. येस, आणि का आपली ओळख आहे षटकारांसाठी, रेनावळ संघाच्या माध्यमातून हरीश दाखवतोय, 6 धावांसाठी फेकून दिलाय ताकतीच्या जोरावरती एक सुमधुर साऊंड बॅटच्या माध्यमातून षटकार. पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा, हीच ती महत्वाची जागा, 6 धावांसाठी हवाई मार्गाने पाठवलेला हवाई मेल षटकार. एकतीस जवळ धावफलकावरती लागल्या मित्रांनो आतापर्यंत, अक्षरशः या षटकामध्ये अमोलची तारांबळ करून टाकले, सगळे डावपेच उद्ध्वस्त केलेत या हरीशने. आणि ज्या अर्थी मी चर्चा केली की गतवर्षी म्हणजे 15 दिवसा अलीकडे हरीशने एक चांगला खेळ करून दाखवला होता आघाडीला येत, आणि तोच खेळ शरदच्या जोडीने करून दाखवतोय. आणि खूप काही महत्व आहे या जोडीला रेनावळी संघाच्या माध्यमातून खेळताना. शपथ लावून खेळलाय, यस, लागोपाठचा तिसरा हॅट्रिक आणि 500 रुपयाचं पारितोषिक आहे संदीप धनावडे यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये. लागोपाठ जर तुम्ही 3 षटकार मारता तर संदीप धनावडे यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक आहे. लागोपाठ जर तुम्ही 3 विकेट घेता तरी देखील 501 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि हा चौथा ठरतो की काय, येस इट इज, तसंच ठरलंय, सेट ऑन फायर मॅन फ्रॉम रेनावळे हरीश. तर नक्कीच हरीश सुतार मैदानाच्या आतमध्ये सीमारेषेला आग लावतोय. लागोपाठचे 4 चेंडू 4 षटकार, काय अफलातून ब्लास्ट केलेत मैदानाच्या आतमध्ये. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, त्याचबरोबर काऊ कॉर्नरच्या दरम्यान हे 4 षटकार खेळलेत. यस, हा देखील फुल टॉस आणि खरपूस चेंडू होता परंतु समाचार घेऊ शकले नाही, सुदैव गोलंदाज दुर्दैव फलंदाज हरीश बॅक टू द पवेलियन परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला जातोय. धक्का क्रमांक पहिला लागतोय रेनावळी संघाला, धावफलकावरती जातो. 43 धावा धावफलकावरती लागल्या एक गडी बाद.
नक्कीच एक चांगला मोमेंटो पकडून दिलाय यावेळेस मात्र हरीशने, हरीश सुतारने अफलातून फलंदाजी केली आहे. म्हणजे इथून पुढे शरदसाठी काम सोपं होणार आहे. येणाऱ्या षटकांमध्ये स्लॉग ओव्हरचं षटक समोर असणार आहे आणि या षटकाला शरद कशा पद्धतीने आता मात्र फोडेल हे पाहणं उत्सुकाचं आहे. क्षमता शरदकडे आहे, ॲबिलिटी आहे, टेम्परामेंट आहे, एनर्जी आहे, करू शकतो, लढू शकतो, परंतु आज मात्र करून दाखवावं लागेल का आपलं नाव मोठमोठ्या खेळाडूंमध्ये वाई पश्चिम भागामध्ये घेतलं जातं. तर तिसऱ्या षटकासाठी मैदानाच्या आतमध्ये प्राचारण केलंय रवीला. यस, या चेंडूवरती फटका खेळला, एक धाव इथे मात्र पूर्ण होते. नक्कीच आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं की शरद थोडस अडखळत खेळतोय नक्कीच, परंतु एका साईडून जर आपण पाहिलं की हरीश सुतारने अफलातून फलंदाजी केली. ज्यावेळेस हरीशने पाहिलं की शरदचे मोठमोठे फटके बॅटमधून येत नाही की जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि आपण पाहिलं की मॅचचं पारड जड करून ठेवलंय रेनावळी संघाने गुंजारवाडी संघासमोर. येस, क्रिकेटचं ब्रह्म असं टाकण्याचा प्रयत्न, परंतु दिशा कुठेतरी भरकटतोय. त्याचा मोबदला मिळतोय एका धावेचा. 45 धावा धावफलकावरती मित्रांनो लागल्या आतापर्यंतचं धावफलक नक्कीच पाहायला मिळतंय. नक्कीच मित्रांनो उद्याच्या दिवसामध्ये मोठमोठ्या मॅचेस आहेत, प्रेक्षणीय मॅचेस असणार आहेत, त्याच्यामध्ये एक बदल नक्कीच केला गेलेला आहे. यस, चेंडू फाईन लेग सीमा रेषा पार, 4 धावांसाठी नो बॉल आहे, 4 धावा मिळतील, फेकीचा नो बॉल आहे. म्हणजे पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर 7 धावा अंकित होतील या चेंडूवरती. यानंतरची मॅच आहे मालतपूर वर्सेस जोर. चला टॉससाठी या. यानंतरची मॅच आपली आहे एक शेवटचा कॉल, मालतपूर वर्सेस जोर. बावन्न धावा धावफलकावरती लागले आणि रवीला थांबवलंय. फेकी गोलंदाजी आपण पाहतो की क्रिकेटमध्ये या स्पर्धेमध्ये थांबवलं जातंय. कुठेतरी फेकी गोलंदाजांवरती आळा बसवण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतंय आणि अतिशय तिन्ही पंचांचं पॅनल मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे खेळाडूंना थांबवण्यासाठी. चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट फेकून दिलाय, हीच ती महत्वाची जागा. चेंडू तलवारीच्या धारण्यात सीमारेषा कापले, 6 धावांसाठी षटकार. यस, पंचांनी कॉल केलाय हा नो बॉल आहे. चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय 4 धावांसाठी. यस, फ्री टच असणार आहे इथून पुढे. 5 धावा अंकित केल्या जातील. यस, इथे मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे गुंजारवाडी संघाने. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवलाय. नक्कीच गुंजारवाडी संघाला वाटतंय की हा नो बॉल नाहीये म्हणूनच की काय हा रिव्ह्यू घेतलाय आणि एका मॅच मध्ये एक संघ दोन वेळा रिव्ह्यू मागू शकतो. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवलाय रिव्ह्यूचा आणि अतिशय आपण सातत्यानं पाहतो फॉर्च्यून क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. दोन कॅमेरे आहेत, एक समोरच्या दिशेला एक डीप मिड विकेटच्या दिशेला कॅमेरा आहे जिथून मात्र ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते. नो बॉल आहे. यस, रिव्ह्यू अनसक्सेसफुल.
63 धावा धाव फलकावरती फ्री हिटचा चेंडू। येस बॅकफुट वरती जाऊन हा पंच, क्षेत्ररक्षक आहे बॅकफुट डीप पॉइंटला, फेक केली जाईल, 2 धावा या ठिकाणी अंकित होत आहेत। पासष्ट धावा धाव फलकावरती लागल्या तर आपण पाहतोय श्री गणेशदा भनगे यांच्या वाढदिवसानिमित्त वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत महाराज चषक 2021। यस हा एक नो बॉल आहे, पंचांनी इशारा दिलाय। आणखी एक धाव अंकित होते धाव फलकावरती, पुन्हा एकदा फ्री हिट असणार आहे। यस थ्रो गोलंदाजी आहे, पंचांचा इशारा आहे। यस दोन बीमर टाकले, गोलंदाज चेंज असेल, दोन बीमर टाकल्यानंतर गोलंदाजाला मुभा नसते गोलंदाजी करण्यासाठी। एक धावांकित होईल, फक्त आणि फक्त एक धावांकित होते। तर उर्वरित चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज बोलवलाय प्रकाश, हा निघतोय। येस आपण या अगोदर जर पाहिलं तर दोन बीमर फेकले षटकामध्ये आणि म्हणूनच की काय पंचांनी थांबवलं, विकासला थांबवलं गेलं, दोन बीमर फेकले विकासने। त्याच्यामध्ये एक रिव्ह्यू देखील मागितला होता आणि रिव्ह्यू मध्येही पाहिलं गेलं की तो नो बॉल होता। येस हा फटका खेळून काढला, क्षेत्ररक्षक येईल फेक करेल, एक धाव या ठिकाणी अंकित होते, फटका चांगला होता परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे सजवलेलं म्हणून की काय ही एक धाव अंकित होते। यस शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, यस पंचांनी हात उचललाय, हा फलंदाज माघारी जातोय। 3 षटकांचा खेळ संपला, धाव फलकावरती मला जायचंय। सासष्ट धावा धाव फलकावरती लागल्या, 67 धावांची गरज असेल विजयासाठी। इनर चेंडू 18 चेंडू, 67 धावा 18 चेंडू हे मॅचचं समीकरण पुढील 3 षटकांसाठी। चला रेनावळे संघ आपला स्क्वॉड घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय, लगेच क्षेत्ररक्षण सजवा, गुंजरवाडी संघ आपली आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा। आपण पाहतोय श्री गणेशदा भनगे यांच्या वाढदिवसानिमित्त वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत महाराज चषक 2021 पर्व आपल्या समोर। चला मालकपूर वर्सेस जोर एक शेवटचा कॉल असेल दोन्ही संघांना, एकांना टॉस आपला करायचा आहे याची नोंद घ्या मित्रांनो, यानंतरची मोठी फाईट आपल्या समोर आहे मालकपूर वर्सेस जोर। चला टॉस साठी आहे मित्रांनो, पहिला डाव संपलाय, चला मालकपूर वर्सेस जोर टॉस करायचंय। चला रेनावळे संघ स्पीड अप घ्या मित्रांनो, बरेचशे मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत आजच्या दिवसामध्ये, थोडस सहकार्य करा मित्रांनो। चला मॅन ऑफ द मॅच साठी जाऊया, पाठीमागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वाई पश्चिम टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा सतीश सनस याला मॅन ऑफ द मॅच हा आद्यमान। सतीश सनस याला मॅन ऑफ द मॅच हा आद्यमान भाल केला जातोय, मेडन ओव्हर आणि त्याचबरोबर 4 षटकार खेचले या जोरावरती, अष्टपैलू खेळी कामगिरी या सतीश सनसने करून दाखवली आणि या जोरावरती मॅन ऑफ द मॅच पारितोषिक या ठिकाणी भाल केलं जातंय। एक शेवटचा कॉल, जर संघनायक उपस्थित नसेल तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, मालकपूर वर्सेस जोर दोन्ही संघांना पेनल्टी लागेल,
जर तुम्ही इथपर्यंत आला नाही तर चेंडूची पेनल्टी असेल, जर एक संघ नाही आला तर धावांची पेनल्टी असेल, याची नोंद घ्या मित्रांनो. पहिला चेंडू या मॅच मध्ये पडला आणि जर तुम्ही इकडे उपस्थित नसाल टॉस साठी तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची नोंद घ्या. चला रेनवळे संघ, ही मॅच तुम्हाला 15 मिनिटांमध्ये संपवायची, याची नोंद घ्या. एका षटकासाठी 5 मिनिटं आहेत, बरोबर 2:55 पहिला चेंडू टाकायचा, याची नोंद घ्या. 3:10 रेनवळे संघाला मॅच संपवायची, याची नोंद घ्या मित्रांनो. वेळेचं उल्लंघन केलं तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. यानंतरची मॅच आपल्या समोर आहे, मालतपूर वर्सेस जोर. सचिन आणि विकास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. शरद कोंडळकर गोलंदाजी मार्क वरतून निघालाय. पहिला चेंडू इरादे स्पष्ट दाखवून दिलाय गुंजरवाडी संघाने. हल्ला बोला मी करणार, 6 धावांसाठी षटकार. आणि मित्रांनो सचिनने षटकार खेचलाय. मित्रांनो सातत्याने मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट बद्दल चर्चा करतो की आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये षटकार जर कोणी मारला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाच्या माध्यमातून, तर मित्रांनो वीरेंद्र सेहवागने मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये पहिल्या चेंडूवरती जॉन्सन गिलेस्पीला षटकार ठोकलाय आणि त्याची पुनरावृत्ती या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सचिन करून दाखवतोय. पुन्हा एकदा फटका फसलाय, चेंडू कुठे खेळायचं होता, चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेगला, फेक केली जाईल. 7 धावा धावफलकावरती अंकित केल्या, परंतु सचिन असा पहिला फलंदाज आहे ज्याने दुसऱ्या डावामध्ये पहिल्या चेंडूवरती षटकार खेचलाय. यानंतरची मॅच आपल्या समोर आहे, जोर वर्सेस मालतपूर. जोर संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, म्हणजे मालतपूर संघाला आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी, परंतु गुंजारवाडी संघाने इरादे स्पष्ट केलेत मोठ्या धावसंख्येची चिरफाड करायचे आणि पावर पे षटक आम्हाला फोडायचे. यस, इथे मात्र दाद मागितले पंचांकडे. आणि यस पंचांनी इथे मात्र हात हवेत उचलला की फलंदाज आउट आहे. तिन्ही यष्ट्यांच्या समोर या फलंदाजाला पकडलं आणि का आपल्याला यॉर्कर मास्टर म्हटलं जातं या वाई पश्चिम भागामध्ये प्रेक्षकांच्या लक्षामध्ये आणून देतोय हा शरद कोंडळकर, मॅन फ्रॉम रेनावळे. नक्कीच वाई पश्चिम भागामध्ये ब्लॉकचा बादशाह जर कुणाला म्हटलं गेलं तर तो शरद कोंडळकर आहे. अफलातून ब्लॉक चेंडू सध्याच्या घडीला तो फेकतो. येस, इथे मात्र आपण पाहतोय डावी टी चेंडू सोडून जातोय, हा आहे व्हाईट बॉल. दफलकावरती आम्ही जातो, 8 धावा दफलकावरती लागल्या. विश्वासजी सनस यांच्या माध्यमातून पारितोषिक आले, फटका खेळलाय क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. फलंदाज या ठिकाणी माघारी असणार आहे. विश्वासजी सनस यांच्या माध्यमातून गुंजरवाडी संघाच्या फलंदाजासाठी पारितोषिक आले. लागोपाठ 3 षटकार मारता तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल, म्हणजे पर्वणी आहे फलंदाजांना आणि कौतुकाची थाप देखील आहे खेळाडूंच्या पाठीमागे विश्वासजी सनस यांची. तर जातो मैदानाच्या आतमध्ये घेऊन तुम्हाला मित्रांनो, जिथे मात्र फटका अफलातून होता, टायमिंग बेमिसाल होतो, परंतु कुठेतरी थोडीशी लांबी कमी पडली आणि त्याचा मोबदला या ठिकाणी फलंदाजाला अमोलला माघारी जावं लागलं. सचिन आणि वैभव, वैभव मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. स्ट्रायकर एंडला सचिन, ज्या सचिनने
पहिल्या चेंडूवरती पहिला ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये केला, ताकद आहे, करू शकतो, लढू शकतो। पुन्हा एकदा आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट फेकी, एक धाव पूर्ण, खूप महत्वाची विकेट आहे रेनवडे संघासाठी सचिनची। किती रन झाले? 9 धावा या धावफलकावरती लागल्या आतापर्यंत। चेंडू खेळून काढला आता मात्र बैदेश डीप मिड विकेटला, धावफलकावरती आणखी 2 धावा अंकित होत आहेत। अकरा धावा धावफलकावरती मित्रांनो आतापर्यंत लागल्या, एक षटकाचा खेळ संपलाय। सदुसष्ट धावांचं प्रत्युत्तर आतापर्यंत, 11 धावा धावफलकावरती लागल्यात, त्याचं प्रत्युत्तर 11 धावेने दिलंय। येणारे चेंडू तुमच्याकडे असतील 12 मित्रांनो। बारा चेंडू 56 धावांची गरज विजयासाठी, समीकरण आपण नव्याने मांडूया। इनर चेंडू 12 धावा बनवायच्या आहेत 56। यस, इथे मात्र पंचांनी नो बॉल कॉल दिलाय। नो बॉल आहे, पंचांनी इशारा इथे मात्र दिलाय। तिला स्पीडअप घ्या, तर नक्कीच या ठिकाणी फेकी गोलंदाजी आपण पाहतोय की नो बॉल घोषित केलाय। 2 धावा पॅनल्टीच्या असतील, 1 नो बॉलची, अशा 3 धावा या ठिकाणी अंकित केल्या गेल्या। पंच या चेंडूवरती बॉल काउंट केला जाईल। यस, बॉल काउंट आहे, कारण फलंदाज रन आउट आहे। यस, बॉल काउंट घेतला जाणार नाही। यस, 3 धावा अंकित केल्या जातील, कोणताही चेंडू ग्राह्य धरला जाणार नाही याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची। जव्या मैदानाच्या आतमध्ये फिकी गोलंदाजी आपण पाहतोय की सातत्यानं आळा बसवला जातो या स्पर्धेमध्ये। कित्येक गोलंदाजांना आपण पाहिलंय की दंडित केलं गेलं आणि थांबवलं गेलं, संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांना गोलंदाजी करता येणार नाही। गोलंदाज दत्ता निघतोय। यस, चेंडू कुठे खेळायचा, चेंडू आला कुठे, टायमिंग फसलं। दोन्ही फलंदाज एका सेंडला, आपल्या समजण्यापलीकडचं क्रिकेट, एकाला माघारी परतावं लागेल। तर पुढचं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रकाश दाखल होतोय। नक्कीच थोडस बॅकफुट वरती संघ पाहायला मिळतोय गुंसरवाडी संघ, कारण भलं मोठं आव्हान आहे, त्याचं प्रत्युत्तर देताना असे फलंदाज नक्कीच बाद होताना पाहायला मिळतील, कारण मोठे फटकं खेळणे हे एकमेव त्यांच्या जवळ पर्याय आहे। इथे मात्र 2 क्षेत्ररक्षकांमध्ये झुंबट उडाली, आणि ज्या ज्यावेळेस आपण चर्चा करतो की मोठ्यात मोठी धावसंख्या तुमच्या समोर असते त्यावेळेस मात्र मोठी फटकेबाजी करताना अशा विकेट जाताना पाहायला मिळतात, आणि हे लागवी आहे सातत्यानं विकेट जर जातात, कारण धावसंख्या खूप मोठी आहे, त्याची चिरफाड तुम्हाला करायची, आणि याची चिरफाड करताना सातत्यानं विकेट जाताना आपल्याला दिसणार, परंतु कुठेतरी ती पतझड थांबवावी लागेल, मोठे मोठे फटके खेळावे लागतील, तेव्हा कुठेतरी विजयाच्या दिशेने तुम्ही वाटचाल करू शकता। यस, प्रयत्न आहे जोरकस खेळण्याचा, क्षेत्ररक्षक फेक करेल, एक धाव अंकित होते, धावफलकावरती आम्ही जातो।
17 धावा या धावफलकावरती मित्रांनो आतापर्यंत लागल्या, 17 धावा आहेत आतापर्यंत। हा एक डॉट बॉल आहे, टप्पा पडल्यानंतर थोडंसं खाली राहतोय, गतीमध्ये परिवर्तन केलं आणि याचमुळे की काय हा चेंडू डॉट बॉल पाहायला मिळतोय। अफलातून षटक दत्ताचं मार्गस्थ, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि फलंदाज गुंसरवडी संघाचा आणखी एक माघारी। सत्रह धावा धावफलकावरती आतापर्यंत आहे, 67 धावांचं प्रतिउत्तर, 17 धावा धावफलकावरती लागल्यात। यस, मैदानाच्या आतमध्ये अक्षय दाखल झालाय, एक धाव येते, 18 धावा धावफलकावरती लागल्या आतापर्यंत। दुसऱ्या धावेचा जोखीम आणि दोन धावा ही पूर्ण होत आहेत, 19 धावा धावफलकावरती लागल्या। लकी ड्रॉ चित्त्या उडवतील ते आपल्याला घ्यायची, त्यात जर आपल्याला काय असेल लाईव दिलेलं ते आपल्याला लागणार, सगळं फिरवणार चित्त्या। चला स्पीड अप घ्या दोन्ही संघ, वेळ खूप कमी आहे आजच्या दिवसामध्ये, कुठेतरी धावांचा पाठलाग करताना गुंजरवाडी संघ थोडासा पाठीमागे पाहायला मिळतोय। दुसऱ्या षटकामध्ये जेव्हा रेणावळी संघ फलंदाजी करत होता त्यावेळेस मात्र हरीशने हल्ला बोल केला होता, हरीश सुतारने अफलातून फलंदाजी केली, या जोरावरती हा 66 धावांचा डोंगर उभा राहिला, परंतु गुंजरवाडी संघाच्या माध्यमातून एकही फलंदाज तळ ठोकून बसू शकला नाही। नक्कीच प्रयत्न केला गुंजरवाडी संघाच्या फलंदाजांनी मोठे फटके खेळण्याचा, परंतु कुठेतरी लांबी कमी राहिली आणि सीमारेषेलगत त्यांचे झेल पकडले गेले। प्रयत्न त्यांनीही केला, प्रयत्नांची पराकाष्ठा नक्कीच त्यांनी केली, परंतु कुठेतरी थोडीशी लांबी कमी पडली आणि याचमुळे की काय फलंदाजांना एका पाठोपाठ एक माघारी परतावं लागलं। या चेंडूवरती प्रहार मोठा, पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न हा फटका करतोय नक्कीच। चला मित्रांनो त्वरा करायचं आहे, 3:10 रेणावळी संघाला मॅच संपवायची आहे, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल। यस, उजवेस्टी बाहेर पण सामच्याकडे वळत आहेत, हा व्हाईट बॉल आहे। निलेश सनस यांच्यासाठी हॅट्रिक जर घेतली तर हेमंतजी चोरगे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असेल। चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक शॉर्ट फाइन लेग त्याच्या पाठीमागे धावतोय, डीप स्क्वेअर लेग देखील चेंडूचा पाठमोरा करतोय, परंतु दोन धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत। कुठेतरी दुपारचं सत्र आहे आणि या दुपारच्या सत्रामध्ये खेळपट्टी तापली आहे आणि त्या तापलेल्या खेळपट्टीवरती रेणावळी संघाने अफलातून फलंदाजी केली। अठ्ठावीस धावा धावफलकावरती लागल्या, शपलवून खेळण्याचा प्रयत्न फसलाय, फेक केली गेली, कोणतीही धाव धावफलकावरती नसेल। तर आपण पाहतोय श्री गणेश भनगे यांच्या वाढदिवसानिमित्त वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत महाराज चषक 2021 पर्व तिसरा आपल्या भेटीला आहे। नक्की चर्चा करूया, पहिल्या पर्वामध्ये काय घडलं, दुसऱ्या पर्वामध्ये काय घडलं आणि तिसऱ्या पर्वामध्ये कोण विजय होणार। चेंडू जातोय सीमारेषा, तोडतोय 4 धावांसाठी बाईच्या माध्यमातून।
चला जोर संघ आपण तयार राहायचे, आपला स्क्वॉड घेऊन लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. जोर संघ वेळ आपण घेऊ नका. यस, हा फटका नक्कीच पराभवाचं अंतर कमी करून जातोय. विजय संघाचं आम्ही नक्कीच या ठिकाणी अभिनंदन करतोय. सहभागी संघाचं आम्ही आभार मानतो. तुम्ही इथपर्यंत आलात, तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवलात. गुजरवाडी संघाचा आम्ही आभार मानतो आणि तिसऱ्या फेरीमध्ये रेणावळी संघ दाखल होतोय त्यांचं आम्ही अभिनंदन करतो. चला गुंजरवाडी संघ आपण या, आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. या स्पर्धेची आठवण म्हणून आपल्याला सन्मान चिन्ह प्रदान केलं जाईल. चला जोर संघ आपण स्पीड अप.